सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनी टाकली जाते आहे. त्यानंतर दरवर्षी सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून सोडावे लागणाऱ्या जवळपास 22 TMC पाण्याची बचत होणार आहे. या पार्श्वभूमीवर आगामी उन्हाळ्यात गरज पडल्यास उजनी धरणातून शेतकऱ्यांना एक आवर्तन जास्त मिळण्याची आशा आहे. साधारणतः 10 फेब्रुवारी पासून पहिले आवर्तन सोडले जाईल. तत्पूर्वी कारवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटपाचे नियोजन निश्चित होणार आहे. दरवर्षी उजनीतून रब्बी हंगामात जानेवारी शेतीसाठी पाणी सोडलं जातं, पण यंदा चांगला पाऊस झाल्याने फेब्रुवारी ते आवर्तन सुटेल. दुसरीकडे दरवर्षी सोलापूर शहरासाठी उन्हाळ्यात उजनी धरणातून प्रत्येक 50 दिवसांतून एकदा भीमा नदीद्वारे पाणी सोडावं लागतं, पण आता समांतर जलवाहिनी टाकली जात असून नोव्हेंबर अखेर ते काम पूर्ण होईल. त्यानंतर पुढील उन्हाळ्यात भीमा नदीतून पाणी सोडणं बंद होईल. ते पाणी नव्याने सुरू होणाऱ्या उपसा सिंचन योजनांसह शेतीसाठी वापरलं जाईल. धरणाचे 8 माही नियोजन असले तरी देखील गरजेनुसार शेतीसाठी एक आवर्तन जादा सोडले जाण्याची शक्यता आहे. शहरासाठी नदीतून पाणी सोडावे लागत असल्याने धरणाची पातळी घटते आणि कॅनॉलमधून पाणी लवकर सोडावे लागते. धरण उणे 15 ते 20% आल्यावर कॅनॉलमधून पाणी सोडता येत नाही. आता भीमा नदीतून पाणी सोडणं बंद होणार असल्याने अशी वेळ येणार आहे. शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार पाणी सोडणं शक्य होईल, त्याचं नियोजन कालवा सल्लागार समिती निश्चित होईल.